नमस्कार, तुम्ही पाहतात व्हीएम न्यूज मराठी सातारा। राधे, तुमच्याबद्दल आमच्या मनात आजही आणि उद्याही अभिमान आहे, पण संसदेचा उमेदवार राधे तुम्ही नाही तर महायुतीचे नरेंद्र पाटीलच असणार आहे, हा आमचा निर्धार आहे। अशी चौफेर फटकेबाजी करताना भाजपचे मदनदादा भोसले यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता सूचक इशारा दिला। पाहूयात ही बातमी। पाय धुवून पंतप्रधानांनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवून भारतीय जनता पक्ष लोकप्रतिनिधी हवा। लोकसभेची निवडणूक ही भारताच्या संसदेमध्ये माणूस पाठवण्याची निवडणूक असते, टोल नाक्यावर माणसं पाठवण्यासाठी नसते, कोणाच्या घरावर रंग करण्यासाठी नसते। गेल्या 5 वर्षाची जर वर्तमानपत्र वाचली तर मी वेगळं सांगायचं काही गरज नाही। काय तुम्ही बोलत होता त्याच्यावर तुमच्याच पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या सर्वसामान्य जनतेने गेल्या 5 वर्षामध्ये वाचलेलं आहे। आणि हे सगळं वाचल्यानंतर राजे आम्हाला तुमच्याबद्दल अभिमान आहे, राजे आम्हाला तुमच्याबद्दल अभिमान उद्याही राहणार आहे, पण संसदेतला आमचा उमेदवार नरेंद्र पाटील असणार आहे हा निर्धार जिल्ह्याने व्यक्त केलेला आहे। आज तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात, मी तुम्हाला नम्रपणाने विनंती करणार आहे, जोपर्यंत भीतीला तुम्ही भीत राहणार, कोणी भीती दाखवते म्हणून तुम्ही भीत राहाल तोपर्यंत भीती दाखवण्याला चेव चढतो। जरास मागे वळून बघितलं की भीती दाखवणाऱ्याच्या मनामध्ये सुद्धा कापरं भरल्याशिवाय राहत नाही। भीतीचे दिवस संपलेले आहेत, तुमच्या मनात काय हे मलाही कळणार नाही, पण राष्ट्राची गरज म्हणून, देशाची गरज म्हणून, देशाला एक भक्कम नेता पाहिजे म्हणून आपल्याला नरेंद्र पाटलांना मदत करायची आहे। काल शिवसैनिक आमच्या बरोबर नव्हते, आपण तर काही मित्रपक्ष नव्हतो, समोरासमोरच लढणारे होतो, ज्या त्या वेळची परिस्थिती आहे, पण आज आपण सगळे एकत्र आलोय। मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार आहे, आमचा जेवढा उपयोग करून घ्यायचा आहे तेवढा घ्या। उमेदवारी तुमच्या वाटणीला आलेलं आहे, तुम्ही आमच्या पुढे 4 पावलं पाहिजे। मला गाडी आली नाही, मला निरोप आला नाही, माझं अंक झालेलं नाही, मेहरबानी करून हे जर शिवसैनिकाच्या कुणाच्या तोंडात ऐकायला मिळालं तर मी स्पष्टपणानं ऐकवेन, आम्हाला नाही चालणार। आपला उमेदवार आहे, तुम्ही महायुती एकत्र मानता ना, भाजप सेना आरपीआय आरएसपी एकत्र आहे ना, एकत्र कुटुंब आहे ना, एकत्र कुटुंबामध्ये मिळालेला उमेदवार हा आपला सगळ्यांचा उमेदवार आहे। ज्या दिवशी आम्ही निर्णय घेतला पक्ष प्रवेशाचा त्या दिवशी आमचे मागचे सगळे दोर कापलेले, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, ठासून बरोबर राहणार आणि शिवसेनेच्या विजयासाठी मदत करणार। उद्या तुम्ही काय करायचं भविष्यामध्ये त्याचीही चिंता करणारे आम्ही नाही। आम्हाला आमच्या पुढे आज राष्ट्रासाठी काय वाढून ठेवलंय त्याचं उत्तर हवं आहे। आणि उद्याच्या कालखंडामध्ये उद्या तुम्ही घड्याळाला कोणी मत देणार आहे का इथं उपस्थित? आहे? अजिबात नाही।